जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24। सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। विखे पाटील कुटुंबाने नेहमीच वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन वाटचाल केली आहे। निवडणूक पुरते राजकारण, नंतर मात्र फक्त समाजकारण हा वारसा जोपासत चौथी पिढी जनसेवेचे काम अविरतपणे करत आहे। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने करीत असलेल्या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले। दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या ठिकाणाहून बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे। याबाबत तालुक्यातील निळवंडे, करुले आणि परिसरातील ग्रामस्थ आणि संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश शिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे तक्रार केली आहे। बेकायदेशीररित्या पाणी उपसा करून ट्रोन क्रशरसाठी पाणी वापरल्याचे गेल्याच्या तक्रारीत म्हटले आहे। शेवगाव तालुक्यातील खामणपिंपरी ग्रामस्थांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आज उपोषण केले। मौजे मडका येथे खामणपिंपरी हा शासकीय रस्ता आहे, गाव दप्तरी याची नोंद आहे। सदरच्या रस्त्यावर मोठे मोठाले वेड्या बाबळीचे व इतर झाडे लावून रस्ता खराब झाला आहे, परंतु गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून बंद असलेल्या रस्त्याचे काम केले व रस्ता वाहतुकीसाठी चांगला केला, परंतु रस्त्यावरील दत्त फाट्याजवळील काही शेतकऱ्यांनी त्याच्या जमिनीजवळील रस्ता बंद केला आहे। त्यामुळे खामणपिंपरी ग्रामस्थांना रहदारीसाठी रस्ता नसल्यामुळे या रोडवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जाण्यासाठी हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा या ठिकाणी काल रात्री 7:30 सुमारास मडेगाव चिंबळा रस्त्यावर हॉटेल पन्हाळा येथे संतोष उर्फ लाला बबन गायकवाड यांच्यावर जयदीप दत्तात्रय सुरमकर यांनी पिस्तूलमधून 6 गोळ्या झाडल्यात। यात गंभीर जखमी झालेल्या लाला गायकवाड यांना तातडीने पुणे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। सुरत हैदराबाद हायवेच्या मोजणीसाठी असलेल्या अधिकाऱ्यांना मंगळवारी राहुरी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध करून गुणांक 2 प्रमाणे जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही मोजणी होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। अधिकाऱ्यांनी यावर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावून चर्चा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। राहता तालुक्यातील नागरिक तसेच वकिलांच्या सोयीसाठी राहता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे तालुक्यात स्वागत करण्यात आलंय। तालुक्यातील नागरिकांना तसेच वकिलांना न्यायालयीन कामकाजासाठी कोपरगाव येथे जावे लागत होते। यामध्ये वेळ आणि खर्चाचा अपव्यय तसेच कोपरगाव येथील न्यायालयात प्रलंबित खटल्याची संख्या पाहता राहता येथे स्वतंत्र जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन व्हावे अशी मागणी नागरिकांनी वकील संघटनेची होती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता। राहुरी तालुक्यातील येवली आराखडा येथील कत्तल करण्याच्या उद्देशाने काही जनावरे कोंडून ठेवण्यात आली होती। राहुरी येथील पोलीस पथकाने छापा टाकून जनावरांची सुटका केली। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील येवली आराखडा येथून दगडू पठाण यांच्या मालकीच्या शेडमध्ये काही जनावरे कत्तल करण्यासाठी उद्देशाने कोंडून ठेवण्यात आली होती। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला, येथून जनावरे जप्त केली आहे। या घटनेबाबत हवालदार आदिनाथ महादेव पाखरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दगडू बादशाह पठाण आणि जब्बार हसन कुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस कॉन्स्टेबलने महिला पोलिसांची छेड काढल्याची घटना मागील महिन्यात घडली होती। पीडितेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास विशाखा समितीने सोपवण्यात आला होता। समितीच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशासंबंधित कॉन्स्टेबल विरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील यशवंत रत्न पारखी असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे। महिला पोलीस कर्मचारी यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन देखील त्यांनी केले होते।
कोपरगाव तालुक्यातील काणेगाव शिवारात सोमनाथ बाळासाहेब जाधव या तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री गोदावरी नदीच्या पुलाजवळ आढळून आलाय. कोपरगावातील काणेगाव येथील रहिवासी असलेला तरुण सोमनाथ जाधव हा रविवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आलाय. त्याची ओळख पटल्यावर त्यास कोपरगाव शहर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थी भरती केले होते. तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मयत घोषित केले आहे. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एस एन शेख यांनी भेट दिली. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 च्या 937 पदांसाठी दिनांक 7 ऑक्टोबर पासून ऑनलाईन परीक्षा सुरू आहे. दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यामधील पदांचे वेळापत्रक कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात 8 संवर्गातील दिनांक 7 ते 11 अशी परीक्षा होणार आहे, तर आता दिनांक 15 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 9 संवर्गासाठी पुढील 5 दिवस परीक्षा होणार आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपतो, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.